परंतु येणाऱ्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात सर्वात उच्चांकी मतांनी निवडून येणार. 2024 ची विधानसभा लढवणार आणि महाराष्ट्रात उच्चांकी मतांनी निवडून येणार. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत अजित पवारांच्या भाषणाचं आणि अजित पवारांनी ज्या भावना मांडलेल्या होत्या त्याबद्दलच्या त्या सगळ्या भावना मी आता व्यक्त केलेल्या आहेत. ईडीची कारवाई देखील मागे आहे असं चर्चा होती, काय नेमकं? मी त्याचाही खुलासा केला. 2014 आम्ही पाठिंबा दिला होता, त्यावेळी ईडी नव्हती. 2017 आमच्या चर्चा झाल्या. 2019 2022 2023 त्या सगळ्या वेळेला भारतीय जनता पक्षाला जाण्याचं ठरलेलं होतं. त्याची भूमिका ही अजित पवारांनी मांडलेली आहे, त्याचाही उल्लेख मी केलेला आहे. हे बघा, 25 वर्ष वय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्याला निवडणुकीमध्ये राहण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो, त्यांनी कुणी राहावं. फक्त प्रश्न एवढा आहे की अजित पवारांनी जी चर्चा केलेली होती ती नरेंद्र मोदींच्या सूचनेप्रमाणे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर चर्चा करून हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो. म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदीला हे अपमान करतायत काय अशी शंका आहे असं त्यांचं हे आहे. त्या काळात भाजप जो निर्णय घेईल तो मुस्लिमांना देखील मान्य करावा लागेल असं एक वक्तव्य नाही. मला काय माहिती नाही त्यांनी काय वक्तव्य केलं, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु येणाऱ्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात सर्वात उच्चांकी मतांनी निवडून येणार आहे. 2024 ची विधानसभा लढवणार आणि महाराष्ट्रात उच्चांकी मतांनी निवडून येणार. दोन हजार चौदाला 2017 त्यावेळेपासून आम्ही पाठिंबा देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. खर तर महाराष्ट्रात अनेक दंगे घडवले जातात, तेच भाजपवरती आपला निशाणा नेहमी राहायचा. नाही, आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. कोल्हापूरला जी दंगी झाली ती कशी ताबडतोब अटकवण्यात आली, छत्रपती शाहू महाराज नेतृत्वाखाली सलोकार रॅली काढली, आपण बघितलेलं आहे की कोल्हापूर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.